जी चर्चा केलेली आहे ते मला वाटतं की आता आम्ही अतिशय ताकदीने 4 तारखेला एकदा विड्रॉल झाली तसं आम्ही प्रचाराला आता सुरुवात केलेली आहे पण अतिशय ताकदीने आम्ही महायुती म्हणून आता पटगडात उतरलो आहोत तळगडात उतरलो आहोत आणि मला खात्री आहे की तीनही आमदार नाशिक शहराचे यावेळेला हे भाजपचे निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आमचे मित्रपक्ष जिल्ह्यामध्ये आहेत त्यांच्या जागा निवडून येतील तरी आमचीच आहे त्या सुद्धा जागा आम्ही निवडून गेल्या वेळेपेक्षा अतिशय चांगला निकाल नाशिक जिल्ह्याचा या ठिकाणी राहील पण त्याचबरोबर मी आपलं पुन्हा सांगेल की उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं वातावरण महायुतीसाठी या ठिकाणी आहे तसं राज्यामध्ये आता झालेलंच आहे पण सर्वाधिक चांगला निकाल जो आहे राज्यामध्ये तो उत्तर महाराष्ट्रातून या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा महायुतीला कोण देईल वाटतं उत्तर महाराष्ट्र देईल या बाबतीत आता माझ्या मनामध्ये अजिबात शंका राहिलेली नाही त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तयारी करत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये 2014-2019 तुलनेमध्ये त्यावेळेला मला स्पष्ट बहुमत होतं पण त्याही पेक्षा स्पष्ट बहुमत ज्यावेळेला महायुतीला मिळेल आणि पुन्हा आमचा महायुतीचाच त्या ठिकाणी मुख्यमंत्री आमचं सरकार त्या ठिकाणी राज्यामध्ये येईल त्या गरीब कल्याणाच्या योजना आहेत त्या सगळ्या अशा चालू राहतील या उलट अजून काही आमच्या मनामध्ये काही योजना आहेत सरकारच्या राज्य सरकारच्या मनामध्ये केंद्र सरकारमध्ये घोषणा करतच आहे पण अधिक योजना गरीब कल्याणाच्या सामान्य माणसासाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी शेतमजुरांसाठी महिलांसाठी ज्या कशा आणता येतील त्यासाठी आमचा भविष्यावर प्रयत्न राहील नरेटिव्ह कोटा सेट केला गेला आणि खरंच निश्चित माझा दावा होताच आपणही बघितलं असेल की आपले मोठमोठे सर्वे केलेले होते त्यांचे सर्वे फुल ठरले सगळे खोटे ठरले पण त्याचं कारण कसं होतं तर यांना आता आरक्षणच काढून घ्यायचं आहे असे 2-3 नरेटिव्ह अत्यंत यशस्वी झाले आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की असे कुठलेही नरेटिव्ह या ठिकाणी